नमस्कार मित्रांनो, मी आहे अल्केश आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार खानदेशच्या चॅनलमध्ये। आज आपण पब्लिक व्हिडिओ ब्लॉग शूट करणार आहोत आणि हा ब्लॉग आपण जळगावचा भाजीपाला मार्केटमध्ये शूट करणार आहोत आणि आपण बघणार आहोत की भाजीपालांचं सध्या भाव काय चालू आहे। मिरची असेल, कोथिंबीर असेल, लसूण असेल, टमाटे असेल, बटाटे असतील, आंबे असतील, या सगळ्यांचा भाव आपण बघणार आहोत। आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण आपण सगळे लँग्वेज याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला भेटतील। तुम्हाला अहिराणी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इवन इंग्लिश सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटेल। इंग्लिश तर पूर्ण व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये। हा प्रवास म्हणजे आमच्या गावापासून किनोतपासून 30 ते 32 किलोमीटर अंतराचा आहे। तर थेट जाऊया आपण जळगावला। आता आपण आलेलो आहेत भाजीपाला मार्केटमध्ये, आपण आलेलो आहेत हे फ्रूट मार्केट पण आहे आणि इथे हा बघा, हा मित्राने माझा गॉगल घेऊन घेतला आहे, त्याला खूप आवडला आहे। 300-400 रुपयाचा गॉगल मी त्याला बोललो आणि तो खरं म्हणजे 300 रुपयाचा आहे। ओके, गिफ्ट दिले मी त्याला आता। तर किती 100 ला 2 किलो 100 ला 2 किलो मध्ये आम आहेत, म्हणजे तो भाव उतरला आहे ना। हा, आंब्याचे भाव कमी झाले, भाव उतरला आहे पण तो मला कन्सेशन म्हणून काय किलो 100 मध्ये 2.5 किलो देणार आहे। खरं बरं ना, ठीक आहे चालेल। तोपर्यंत गॉगर राहू दे, मी येतो तिकडनं। ठीक आहे, तुम्हाला भाजीपाला घ्यायचा असेल किंवा फ्रूट वगैरे पण घ्यायचं असेल भाजीपाला फ्रूट तुम्ही घेऊ शकता। आणि रिॲक्शन खूप जबरदस्त आहे, तुम्ही रिॲक्शन बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रिॲक्शन दिसेल। आणि महत्त्वाचं म्हणजे हेच आहे आणि हेच आहे रिॲक्शन आहे। कसं दिलं भाजीपाला? 10 ला पाव 20 रुपये जायला गेलो, 15 10 ला पाव खूप महाग आहे। तर महाग नाही, 20 रुपये पाव गवार आहे, आपण 10 रुपये पाव शिकताय। चांगले आहे गवार, गरीब को खिलाओ गरीबी हटाओ। ये बड़ी अच्छी बात कही यार। येतो मी तिकडनं, तिकडनं येतो। चालेल, सबसे पहले घबराना नाही आहे। खूप लोकांची पसंती आहे। कोथिंबीर कशी दिली? 15 रुपये 15 ला पाव। कोथिंबीर छान आहे, 15 ला पाव आहे मी घेऊ शकतो। आणि बरंचसं भाजीपाला इथे आहे। पत्ता गोबी खूप लहान दिसते, ती छोटी दिसते, स्वस्त आहे ना, 10 रुपये किलो। हा, ही मिरची महत्वाची, मिरची कशी दिली? 320 रुपये किलो आहे मात्राच्या पाटा। 320 रुपये किलो? मैं क्या करू, फिर जॉब छोड़ दू। आणि ही 280 रुपये किलो रेकॉर्डिंग चाललंय, तुमचं रेकॉर्डिंग चाललंय। नाही नाही, गजब बेइज्जती है। बाजार कधी असतो? बाजार उद्या आहे, शनिवारचा। उद्या शनिवारचा आहे, तिकडे भरतो पंचमुखी हनुमानगड। इथे नाही भरत का? नाही, इकडे नाही भरत, हा रोजचा बाजार आहे। ठीक आहे, चालतो। डेली बाजार पंचमुखी हनुमानगड। अच्छा, पंचमुखी म्हणजे या रोडाने एकदम सरळ। अच्छा, इथे डेलीचा बाजार जो आहे तो उद्या भरेल, म्हणजे शनिवारी भरेल। पंचमुखी हनुमान जवळ हा बाजार भरेल। हा, घेतला गेला, घेतला गेला। तुम्हाला वाटा आहे काय? पण 10 ला घेऊन घ्यायचं, 10 ला किलो। ते अध्यक्ष बोलताय, तुम्ही अध्यक्ष बोलताय असं एक बाजारच रोज काही वाटावायचं असं काय गे काय मी देगे तुम्ही युट्यूब मे युट्यूब मे युट्यूबमध्ये भरून जाईल, युट्यूबमध्ये आहे ना। नमस्कार, नांदेड सांगायचं, मी रामेश्वर पद्मालय सगळ्या गोष्टी करतो।
ती इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. आज आम्ही गावचं करतो रामेश्वर पद्मालय मनुदेवी असेल किंवा आपलं मंगळ ग्रह असेल ते सगळं करून तेरा नाम क्या है? मेरा नाम जवाहर है. चल अरे क्या क्या करूं मैं इसका क्या करूं? तुम्हारे लिए अरे मिर्चा कसा है लहसुन कसा है वो कसा है लहसुन? हाँ सर 30 रुपए का 50 चार 80 रुपए किलो. हाँ लाल वाला है ना 1 किलो 80 रुपए वाला है. 80 रुपए किलो. हाँ कितना 50 रुपए किलो. 50 रुपए किलो कांदा सर आज ठीक है चालेल ये तो ठीक है. काय म्हणते मिरची? मिरची कमी झाली आता. कमी झाली भाव? कमी झाला का मिरची कमी झाली? कमी झाला भाव. मिरची भाव अच्छा कमी झाला का भाव? ठीक आहे. कशी मिरची? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो अच्छा. आणि कोथिंबीर? कोथिंबीर 40 रुपये किलो. 40 रुपये किलो तर महाग आहे. स्वस्त आहे का? 60 रुपये किलो. असं आहे का? लिंबाचे भाव कमी झाले. हां लिंबाचे भाव कमी. लिंबू जास्त होता ना मागे. आता पाव आता पावसाला लागला बघा वातावरण झालंय पावसाचं. ठीक आहे चलो. लोकांची रिएक्शन खूप जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही बिलीव नाही करू शकणार माझा माझ्याकडे सगळी लोक बघताय पण मी हाय फोकस आहे आणि माझे मित्र पण इथे जमले आहेत. हे सगळे लोक माझे जमले आहेत. ओके 50 किलो आहे गावठी 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 बाय गावठी गावठी 30 रुपये किलो 50 का 2 किलो. अभी बहुत महाग है यार उधर तो. चैनल है तुम्हारा इसका? इधर का नमस्कार खानदेश करके यूट्यूब पे डाल देना. इधर आ गया भाई बटाटे वाला आ गया. 20 रुपए किलो ज्यादा वाला. 20 रुपए किलो ये सबसे सस्ता है. आप क्यों बनाए बटाटे? बटाटे बोलो बटाटे दादा बटाटे बोलो बटाटे. ये तो बटाटे जैसे ही दिख रहा है. ठीक आहे आता मी इथे असेल. कांदे का भाव क्या भाई कैसा है? 80 रुपये किलो. हाँ ये बराबर बोला. वो 100 रुपये बोल रहा था. यही था ना वो? और ये वाला? ये 50 का 2 किलो है. 50 का 2 किलो है. अच्छा माल है ये. भारी वाला लसन आता है इसमें और उसमें फर्क क्या है? ये तांबड़ा लसन है छोटा बारीक है. अच्छा अच्छा ये उसी का है. भाई चलो अभी कांदा देखते हैं. कांदा 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 बढ़िया कांदा रंगड़ा. अरे यार कांदा तो लेकिन कैसा है कांदा? आईफोन जैसा. आईफोन जैसा मस्त जोक मारा रे. ये हंस रे हलकट हंस. आईफोन जैसा तो कुछ दिख नहीं रहा मेरे को. कैसा है रुपये क्या भाव क्या है? 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. अरे बहुत सस्ता है. कोथिंबीर चांगली दिसते. कैसा दिया? 10 रुपये. 10 रुपये का गौरानी धनिया भाई. ये अच्छा है. ये बढ़िया है. कांदा अच्छा लगना चाहिए. कांदा अच्छा लगा. अरे वो भारी कांदा है. वो वाली दुकान पे छोड़ो. वो देखो ना भाई अपनी दुकान है ना भाई. ओ भाई भाई कटोरा कैसा दिया? कैसा दिया कैसा दिया? 25. इधर 20 था ना? हाँ उधर 20 था. हाँ बटाटा भी फर्क है. उनका बटाटा थोड़ा फर्क है. फर्क है फर्क है. चला लसन लसन लसन. कैसा है भाई लसन कैसा है? अरे वाह लसन 50 का 2 किलो है. 100 का 2 किलो है. ये 100 का 2 किलो है क्या? 120 का 2 किलो है. यार बहुत डिफरेंट डिफरेंट टाइप के लसन है तुम्हारे पास. हमने सिर्फ उधर 2 ही देखे थे. ये कितने का है? ये 50 का 1 किलो और ये 50 का 2 किलो. 50 का 2 किलो. और अच्छे दिन आने वाले. अच्छे दिन आने वाले. कब आएंगे लेकिन? रखते हैं लसन के आ गए. लसन के आ गए बाकी के नहीं आए.
अजून चांगले दिवस येणार, अजून चांगले दिवस येणार भाऊ। ओ भारी कांदा इला तू। हाँ ये कांदा थोड़ा अच्छा लग रहा है। बटाटा कैसे दिया? बटाटा 25 रुपए। 25 रुपए किलो? हमारे 20 रुपए किलो है। क्या फर्क है? क्या सही है? सही है, सही है। कांदा कैसा है? 15 इधर 10 था। भाई भाव बढ़ रहा है ना कांदे का, पर आगे बढ़ेगा। कांद्याचा भाव वाढतोय म्हणून कांदे लवकरात लवकर घेऊन घ्या, नाही तर परत वाढेल। चलो ठीक आहे। चाळीस रुपये किलो। अरे वा, 20 रुपये किलो। बरोबर। टमाटा भी भाव बढ गया ना? 40 रुपये किलो। 40 रुपये किलो टमाटा, मतलब भाव उतर गया अभी। 40 रुपये तभी बहुत है ज्यादा, क्योंकि टमाटा और बटाटा का भाव सेम रहता है ना कभी कभी। हाँ अच्छा, चलेगा। अच्छा कम बेच रहे हो? ओके ओके। भाई नमस्कार खानदेश करके यूट्यूब पे डालना, तुम यूट्यूब पे आ जाएगा। यूट्यूब पे नमस्कार खानदेश। नमस्कार। शाबाश बेटा। हाँ भाऊ खूप लाजतो आहे बोलायला, आता बघूया भाऊ कांद्याचा भाव सांग ना नेमकं। अरे तुम सांगितलेलो? अरे ये मेरा अंकल को बोलाय दर्ज उनको सब परवर बोल के आता है। मेरे को बोल दिया है कुछ ये जो सुन के ना भाव ने अब तो मार को बोला, मेरे को हंसी ती आई नहीं, पर मजे आ गए पूरा चैनल बिगड़ गया। मजा नहीं आया बोलने भाई। अरे हंसी मजाक के लिए ये चैनल, ये न्यूज चैनल नहीं है। कसं दिलं भाजीपाला? पहिले हे सांग, कोथिंबीर 20 रुपये पाव का? चुडी पावची का ती? चुडी चुडी जास्त आहे ती, पावसावरती कोथिंबीर गावठी दिसते। आणि वांगे कशी दिली? भेंडू आपका ले टमाटर, टमाटर 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 कैसा है? 20 रुपये भाव तीन से अर्धा। 60 रुपये किलो। ओ भाई मारो, मुझे मारो, मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार मजाक हो। टमाटर से भाव किती वाढले बघा? टमाटर 80 रुपये होते, 80-100 होते, आता भाव उतरले त्याचे। आता भाव उतरले का याचे? 2-3 दिवस झाले। 20 रुपये तिकडे आपण 60 रुपये किलो बघितलं ना? हे पण 60 रुपये किलो आहे ना? 80 रुपये नाही तर किलोला 60 आहे, 20 रुपये भाव किलोला 60 रुपये। अच्छा टमाटे पण खूप कडक आहे, जास्त थोडा हलका माल येऊन राहिला आता। हलका माल, फ्रेश माल नाही येत आता। अरे भाई अदरक वाला जो चाय में डालते हैं बहुत इम्पोर्टेंट है, बहुत इम्पोर्टेंट है। अदरक वाले भाई हाँ बोलो, कैसा दिया अदरक? 20 रुपये पाव, 25 का आधा किलो। तुम्हारे भाई सही यार, कैसा चल रहा है धंधा? बस बढ़िया बढ़िया, एकदम। अच्छे दिन आ गए? अच्छे दिन, बहुत अच्छे दिन आए। लेकिन राजू भाई पेट्रोल का क्या करेंगे? पेट्रोल नहीं तो पानी डाल दे, पेट्रोल नहीं है। देखा आपने लापरवाही का नतीजा है। 50 का भाव डायरेक्ट 100 चल गया। अदरक वाले क्या आए या सबके आ गए? सबके आ गए, सबके आ गए। गरीबों के भी आ गए, बेचारों के तेल 100 रुपए किलो का। 100 रुपए किलो साड़ी भाव उतरला है। नींबू कसा है? चलो 10 रुपये पाव, 4 10 रुपये पाव, 10 रुपये पाव, 4 आता उतरले ना भाव? भाव उतरले 15 दिवस झाले उतरले भाव। बरोबर बरोबर, पहिले आधी कसे होते? 40 रुपये पाव, 40 रुपये पाव होते। 60 रुपये किलो पावसाचं वातावरण झालं, आता पाऊस पडला की अजून परत 10-10 किलो ठीक आहे। आपलं दुकान आहे? माझा दुकान आहे, माझा मोठा भाऊ आहे, तुम्हाला घेऊ काम का? नाही तुम्हाला घेऊ शकतो? नाही माझे भाऊ। अच्छा अच्छा, जे घेणार ते घ्या। लसन तर बहुत क्वालिटी दिख रहा, एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी दिख रहा। कैसा दिया? 30 रुपये किलो। 30 रुपये किलो हे आपलं होलसेल मार्केटमध्ये मोठं दुकान आहे। असं आहे का? कुठे आहे दुकान? कुठे आहे? उत्पन्न बाजार समिती। उत्पन्न बाजार समितीला काय नाव दुकानचं? शॉर्ट ट्रेडिंग। शॉर्ट ट्रेडिंग
तुम्हाला होलसेल मध्ये जर लसूण घ्यायचं असेल तर तुम्हाला उत्पन्न बाजार समिती वेलकम आमच्याकडून शाह ट्रेडिंग मध्ये आहे तुम्हाला. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. तुमचं नाव काय? झाकीर शाह. झाकीर शाह, ठीक आहे. मोठे भाऊ. मोठे भाऊ, मी लहान आहे. तुमचं नाव काय? वसीम. ठीक आहे वसीम भाई, आम्ही मिले आहे. वसीम भाई, आपला चेहरा शाह चेहरा अधिकाराने साधा. समज रे, दीपक भाऊ, दीपक भाऊ, गंगाफळ कसे दिलं? गंगाफळ 20 रुपये किलो. कोणत्या पेजचे तुम्ही? नमस्कार खान्देश युट्यूबवरती टाकायचं. नमस्कार खान्देश, घेऊन जाईल तुम्हाला. ककडी कसं दिली? 20 रुपये किलो. ककडी, ठीक आहे. ककडी पेळ आहे, बारीक बारीक बसलो. शेंगा कसे दिले मावशी? 60 रुपये किलो. ओले आहेत काय? कसे दिले वांगे? कसे दिले? 20 रुपये पाव आहे. इकडे आपण जास्त बघितलं वाटतं. मागे वांगे चांगले आहेत मात्र. पण जास्त दिवस दिसत आहे तुम्हाला. न्यूज चॅनल नाही, युट्यूब चॅनल आहे. युट्यूब. नमस्कार. तीन वर्ष झाले अजून पुढे? आले उदर. ₹100 किलो. लखनऊ से आता है. ₹150 किलो. अभी तो उतर गए ना भाव? तो नहीं, ये इसका भाव ₹100 रहता है, अभी ₹70 हुआ इसका भाव. ऐसा है क्या? हाँ. अच्छा है, नाम पे बिकता है. बढ़िया है ना बहुत? राजा जी कराने का ना. सही है, सही है, ठीक है. चलो भाई. हाँ भाई, चलो भाई. कैसा दिया भाई टमाटर? कैसा दिया? नहीं मैं जाऊंगा जाऊंगा अबे खाला. टमाटर कैसा दिया भाई? टमाटर 20 का पाव है. 20 का पाव? हाँ, टमाटर 80 किलो. क्या 60 का केजी? 60 का केजी का. सही है. भाव बढ़ गया क्या अभी? हाँ भाई, मालिका में ना दुक्का इसके लिए. चलेगा, धन्यवाद भाई. हाँ बोलिए. कैसा दिया? 40 रुपए का 6 नहीं फूटेगा भाई. फूटेगा बहुत भारी है. अलग अलग डिजाइन है क्या? 40 रुपए का 6. कुछ कम ज्यादा इसमें? 8 रुपए के जब 40 रुपए में डिस्काउंट है. 20 रुपए 40 रुपए में 20 रुपए का डिस्काउंट. अरे यहाँ ऑफर चालू है, जल्दी से ले लो. 8 रुपए के ऑफर निकल जाएगी. सिर्फ आज के लिए है ना ऑफर. रोज रोज रोज. म्यूजिक. काय लावे?
सही है सही है सही है, ठीक है चले आता है। हाँ थैंक यू थैंक यू। मुझे कैसा है बाप रे, पचास रुपए का कुछ भी लो, गाड़ी छोड़ के कुछ भी लो। सही है सही है भैया, एक ही मिलेगा, कुछ भी लो एक ही मिलेगा। कैसा सेट वगैरह नहीं इसमें? नहीं नहीं। क्या कहाँ से आता है माल? माल कहाँ से आता है? बम्बई। बम्बई सही है, चलो आते हैं। कैसा दिया भाई आम? कैसा दिया? 100 रुपए किलो। कम ज़्यादा कुछ नहीं होगा? कम ज़्यादा कुछ नहीं होगा? 80 रुपए किलो। 80 रुपए लगा दोगे क्या? 100 रुपए तो बहुत महंगा यार। अभी छुट्टी लोना और एप्पल है, हम लोग को भी लोना यार। अरे आप आ जाओ ना फिर। क्या नाम है तुम्हारा? सोहेल भाई। सोहेल भाई, सोहेल भाई बताओ। सोहेल भाई क्या? सोहेल भाई 80 रुपए किलो आम बेच रहा है जलगांव शहर के अंदर। अरे वाह, इधर तो लेकिन 50 रुपए का चल रहा है। इधर क्वालिटी का फर्क रहता है। ये बादाम आम पे बहुत मीठा है, बादाम आम पाली है, मीठा लगना चाहिए। मीठा लगेगा तो पैसा लगेगा। ये जैसा है माल है वैसा पैसा है इसका। मैं ही लेके जाऊंगा उसको, 3 किलो मैं लेके जाऊंगा। हाँ 70 रुपए देना। चलेगा ठीक है, झटके ले लो हमारे ऊपर से। अच्छा ठीक है ठीक है। लाइव देख रहे हो? लाइव ये लाइव। फेंको फेंको अपनी पूरी शक्ति के साथ फेंको। सेट है इकबाल सेट, सही है। लेके जाऊंगा मैं 3 किलो लेके जाऊंगा, ठीक है। क्या रेट रेट पूछो इनसे। गो टू हेल, गो टू हेल। इंग्लिश सही है। सही है सही है सही है भाई, सही है। अब पहिए भाई, कच्ची गई रही, कच्ची है ना? पक्की बनी है? पकेल भी एक अच्छी भी है। ऐसा है क्या? कैसा है कैसा है? 100 रुपए के 2 किलो। 100 रुपए के 2 किलो। अरे यार मेरी 4 किलो बेटा, थोड़ी थोड़ी। धन्यवाद धन्यवाद। मित्रांनो अशा प्रकारे होता हा आपला पहिला पब्लिक व्हिडिओ ब्लॉग। रिॲक्शन खूप छान होती लोकांची, मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशी रिॲक्शन भेटेल, रिॲक्शन खूप छान होती। आणि आता आपण जिथे उभे आहोत ती जळगावमधली खूप फेमस जागा आहे, 17 ताली बिल्डिंग। ह्या बिल्डिंगचं नाव एवढं फेमस आहे की जेवढं दुबईमध्ये बुर्ज खलीफा आहे त्याच्यापेक्षाही जास्त फेमस असलेली 17 ताली बिल्डिंग जळगावमध्ये। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अजून असे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासामध्ये, तोपर्यंत नमस्कार खानदेश।